कसे आहात? तर फ्रेंड्स, आत्ता आम्ही आलो आहेत आहोत इमॅजिका थीम पार्कला. तर इथे आज मॅमनी एक आउटिंग ठेवलेलं, तर त्याचा प्लॅन केलेला, तर आम्ही सगळे ऑफिस कलिग्स भेटलेला. तर फ्रेंड्स, सकाळी 8:15 दरम्यान मी घरातून निघालेली आहे आणि प्रायव्हेट बस देखील आम्ही केलेली आहे, जेणेकरून सगळ्या राईड्स दिवसातून कम्प्लीट होतील. चला तर मग आधी भेटू मी माझ्या ऑफिस फ्रेंड्सला. तर फ्रेंड्स, इमॅजिका थीम पार्कला येण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स देखील आहेत. जर आपण मुंबईकर आहात आणि तर तुम्ही लोकलनी खोपोलीपर्यंत येऊन तिथून कॅब किंवा रिक्षा करून इमॅजिका थीम पार्कपर्यंत येऊ शकता. आणि जर तुम्ही पुणेकर असाल तर पुणेपासून ते लोणावळ्यापर्यंत तुम्ही लोकल पकडून तिथून तुम्ही रिक्षा किंवा कॅब बुक करून इमॅजिका थीम पार्कपर्यंत येऊ शकता. तर फ्रेंड्स, सकाळी आम्ही लवकर घरातून निघालो आहोत. सो मध्ये वाटेत आम्ही आता ब्रेकफास्ट करणार आहोत आणि ब्रेकफास्टसाठी आम्ही इथे फूड प्लाझा इथे थांबलेलो आहोत. तर इथे ब्रेकफास्टसाठी खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला दिसतील, लाईक समोसा, वडापाव, मॅकडी आहे इथे, अँड बरेच काही ऑप्शन्स इथे आहेत. कशी टेस्ट? तर फ्रेंड्स, आत्ताच आम्ही ब्रेकफास्ट करून आम्ही पुढची जर्नी स्टार्ट केलेली आहे. तर तुम्ही देखील आमच्या या जर्नीमध्ये शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा. तर फ्रेंड्स, आपण फायनली पोहोचलो आहोत इमॅजिका थीम पार्कच्या मेन एंट्रन्सला. तर तुम्हाला इथलं मी पार्किंग वगैरे आधी दाखवून घेईल. तर इथे यांनी पार्किंगसाठी देखील खूप छान व्यवस्था केलेली आहे. थीम पार्कच्या साईडलाच तुम्हाला वॉटर पार्क आणि स्नो पार्क देखील भेटेल. आणि जेव्हा तुम्ही इमॅजिका थीम पार्कमध्ये एंट्री कराल तेव्हा तुम्हाला हा मोठा इमॅजिकाचा लोगो बघायला भेटेल. त्यानंतर तुम्हाला भेटेल लगेज काउंटर, जिथे तुम्ही लगेज तुमचं ठेवू शकता, बॅग्स ठेवू शकता. त्यानंतर तुमचं सिक्युरिटी चेकअप केलं जातं. त्यानंतर तुम्हाला इथे जर तिकीट्स वगैरे काढायचे असतील तर त्याचीसुद्धा व्यवस्था तिथे. आणि हा आहे इमॅजिका थीम पार्कचा मॅप, जो आपल्याला खूप उपयोगी येईल आतमध्ये. जर फ्रेंड्स तुम्ही देखील इथे यायचा प्लॅन करत असाल तर याचे तिकीट्स जे आहेत ते ऑनलाईनच बुक करा, तेच बेटर राहील. कारण जर इथे तुम्ही येऊन बुक करायचं म्हणाल तर तुम्हाला रांगेमध्ये उभं राहायला लागेल आणि इथेच खूप वेळ जाईल. तर मग तुम्ही बाकीच्या जे राईड्स आहेत त्या पूर्ण एन्जॉय नाही करू शकणार. तर यासाठी देखील वेगवेगळे चार्जेस आहेत, लाईक विकेंडला वेगळे आणि वीकडेजमध्ये वेगळे. वीकडेजमध्ये अडल्टसाठी 1499 रुपये, तर चाइल्डसाठी 1099 रुपये, आणि विकेंडसाठी अडल्टसाठी 1599 आणि चाइल्डसाठी 1299 असे चार्जेस, म्हणजे वेगवेगळे चार्जेस देखील इथे आहेत. तर फ्रेंड्स, मस्तमध्ये आतमध्ये एंट्री झालेली आहे आणि आम्ही आता राईड्स स्टार्ट करणार आहोत. आणि स्टार्टिंगला आम्ही आउटडोर राईड्स करणार आहोत. तर फर्स्ट राईडला जाऊयात, नायट्रो. तर फ्रेंड्स, नायट्रो ही एक रोलर कोस्टर राईड आहे आणि ही 120 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने एकदम मूव फास्ट होते. स्टार्टिंगला ही थोडीशी स्लो जाते आणि जेव्हा इथून खाली उतरते त्यावेळेस तिचा जो स्पीड असतो तो 120 किलोमीटर पर आवर या स्पीडने ती मूव होते. हा खूपच डेंजर एक्सपिरियन्स आहे. एकदम असं बसल्यानंतर काही क्षणासाठी वाटतं की आता आता आपण राहिलो नाही आहे. इथे प्रत्येक राईड नंतर आपल्याला आपले फोटोज देखील भेटतील, ज्यातून आपल्याला हे समजेल की आपण एक्झॅक्ट कोणत्या सिच्युएशन मधून यात गेलेलो आहोत ते. तर हे फोटो घ्यायचे असतील तर यासाठी तुम्हाला वेगळे चार्जेस लागतील. चला तर मग जाऊया नेक्स्ट राईडला, स्क्रीन मशीन.
ही देखील खूप डेंजर अशी राईड आहे. स्टार्टिंगला थोडंसं स्लो फिरतं हे, लाईक दोलक हे आहे, स्लो जातं आणि लास्टला एकदम फास्टमध्ये आणि खूप हाईटवरती जातं हे. बघितल्यावरच भीती वाटते आणि ह्याचा जो अनुभव आहे तो खूप डेंजर असणार आहे, खूप वेगळा अनुभव असणार आहे. तरी देखील हे सगळे खूप मस्त एन्जॉय करतात या राईडचा. प्रत्येक राईडचे वेगवेगळे अनुभव प्रत्येकाला येतील, कारण काही राईड्सची कोणाला भीती वाटते कोणाला नाही भीती वाटत. सो माझ्या केसमध्ये मी या राईडमध्ये नाही बसलेले आहे, बट बाकीचे जे आहेत ते डबल डबल ह्या राईडमध्ये बसले, कारण त्यांना तिथे खूप एन्जॉय केल्यासारखं वाटलं. सो याचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो. बताओ कैसा था एक्सपीरियंस? कैसा था? ओ राइट, छान छान. दीपेश है क्या? 5 मिनट जरा लोने दो मेरे. नेक्स्ट राइड आहे डेअर टू ड्रॉप. याच्यामध्ये रायडर्सला 132 फूट वरपर्यंत 73 किलोमीटर पर आवर या स्पीडनी वरती नेलं जातं आणि सेम स्पीडनी खाली ड्रॉप केलं जातं. काही सेकंदासाठी तर असं वाटतं की नाही का आपण हवेमध्ये उडतोय, आणि ही देखील खूप डेंजर अशी राईड आहे. नेक्स्ट राईड आहे डीप स्पेस, जी की इनडोर राईड आहे, आणि ही राईड सेम लाईक रोलर कोस्टर राईडसारखी आहे. ही राईड पूर्ण अंधारामध्ये असल्यामुळे याचा आपल्याला अंदाज लावू शकत नाही की आपण किती उंचावरती आणि किती हाय स्पीडने गेलेलो आहोत. या ज्या राईड्स आहेत ना त्या करताना असं वाटत आहे की ते काय, हा खरंच ह्या राईड करण्यासाठी खूप करेज लागतं. जसं की इमॅजिका थीम पार्क हे 130 एकर्स एरियामध्ये बनलेलं आहे, तर इथे खूप सारं चालावं लागेल. जर तुम्हाला तेवढं चालणं तेवढं वॉकिंग करणं पॉसिबल नसेल, तर इथे या लोकांनी अशी देखील सोय केलेली आहे की इलेक्ट्रिक वॅन्स आहेत इथे, आणि जागोजागी असे बेंचेस पण लावलेले आहेत. जर तुम्ही वॉकिंग करून थकला असाल तर तुम्ही इथे रेस्ट करू शकता थोड्या वेळासाठी वगैरे, आणि नेक्स्ट राईड्स एन्जॉय करू शकता. तर इथे लहान मुलांसाठी देखील छोट्या छोट्या राईड्स आहेत, ज्या की तुम्ही पण एन्जॉय करू शकता आणि छोटे मुलं देखील करू शकतात. इथे खूप छान ग्रीनरी आहे आणि खूप छान फोटोज इथे येतील. जर तुम्हाला फोटोची आवड असेल तर तुम्ही इथे खूप सारे फोटोज देखील काढू शकता. इथे यायचा प्लॅन करत असाल तर फ्रेंड्स पंजाबी ड्रेसेस वगैरे वेअर करू नका, कारण ओढणी वगैरे याच्यामध्ये अडकण्याचे चान्सेस खूप असतात आणि ही रिस्क आपल्याला घ्यायची नाही आहे. आणि इथं खूप सारं चालावं लागणार आहे, तो सो तुम्ही स्पोर्ट्स शूज वगैरे घालून या. जर तुम्ही उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात यायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही येताना कॅप किंवा सनग्लासेस कॅरी करा, कारण इथे खूप ऊन असणार आहे. आणि जर पावसाळ्यात येत असाल आणि तुम्हाला भिजायचं नाही आहे तर तुम्ही येताना रेनकोट किंवा अम्ब्रेला नक्की कॅरी करा. चला तर मग जाऊया आता नेक्स्ट राईडला, जी आहे की अलीबाबा आणि 40 चोर. या राईडमध्ये आपल्याला खूप छान अशी अलीबाबा आणि 40 चोरची क्लासिक स्टोरी बघायला मिळते. ही राईड लाईक रोलर कोस्टर आहे, एकदम स्लो मोशनमध्ये रोलर कोस्टर जातं आणि आपल्या हातामध्ये गन दिलेले असते आणि आपल्याला त्याला शूट करायचं असतं आणि आपल्याला त्याचे पॉईंट्स देखील मिळतात. चला तर मग जाऊया एन्जॉय करूयात नेक्स्ट राईड. नेक्स्ट राईड जी आहे सलीमगड. ही राईड देखील एक इनडोर राईड आहे आणि याच्यामध्ये देखील रोलर कोस्टर आहे, आणि जो रोलर कोस्टर आपल्याला सलीमगडच्या काल्पनिक शहराची सैर करवतो. इथे त्यांनी खूप छान ट्राय केला आहे की हॉरर स्टॅच्यूज जे आहेत तो दाखवण्याचा आपल्याला ट्राय केलेला आहे, आणि ही देखील खूप छान अशी राईड आहे. इथे आला आहात तर नक्की ट्राय करा की सगळ्या राईड्स कम्प्लीट करण्याचा. तर फ्रेंड्स नेक्स्ट राईड आहे मिस्टर इंडिया. याच्या नावावरूनच तुम्हाला आयडिया आली असेल की याच्या आतमध्ये काय असणार आहे ते. ही राईड 1987 मधील बॉलिवूड मूवी मिस्टर इंडियावर आधारित आहे. या राईडमध्ये आपल्याला पूर्ण थीम पार्कच्या ज्या काही राईड्स आहेत त्यांचा यूज केलेला दिसून येईल, लाईक नायट्रो, D2, सलीमगड, असे खूप सारे छोटे छोटे गेम्स देखील आतमध्ये तुम्हाला भेटतील. तर ते तुम्हाला स्वतःला पे करून खेळायचे आहेत आणि तुम्हाला हे टॉयज जे आहे ते जिंकायचं आहे.
एक मिनिट झालं लगे रो अरे जास्त त्रास होतो हां हात पिसलताय हां गुड जॉब झालं ए नीट पकड 50 seconds good नेक्स्ट राईड आहे राजासरस रिव्हर ॲडव्हेंचर. या राईडची सुरुवात जी आहे एका व्हॉइस गाईडेड बोटनी होते जी आपल्याला वेगवेगळ्या डायनासॉर्स ऐतिहासिक वस्तूंची माहिती देते आणि ॲट द एंडला मस्तमध्ये उंचावरून आपली बोट एकदम पाण्यामध्ये खूप फास्ट स्पीडने येते आणि सोडली जाते. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघालच. आता राईड्स करून खरंच खूप भूक लागलेली आहे, काहीतरी खाल्लं पाहिजे. सो आता आपण जाऊया लंचसाठी. तर इथे आम्ही लंचसाठी एका रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत आणि इथे खाण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत, लाईक चायनीज आहे, नॉनव्हेज आहे, व्हेज आहे, बरेच ऑप्शन्स इथे आहेत खाण्यासाठी. तर तुम्ही येऊ शकता आणि असे बरेच रेस्टॉरंट देखील आतमध्ये आहेत आणि जागोजागी स्नॅक्स पण भेटेल तुम्हाला. जर राईड्स करून तुम्ही थकला असाल आणि तुम्हाला काही खाण्याची इच्छा झाली तर जागोजागी तुम्हाला असे छोटे छोटे स्टॉल्स दिसतील. आतमध्ये फोटो काढण्यासाठी तर एवढे मस्त मस्त सीन आहेत की तुम्ही असं स्वतःला कंट्रोलच नाही करू शकणार की हा इथे मला फोटो नाही काढायचे. खूप छान सीन आहेत. मला तर वाटतं तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा इमॅजिका थीम पार्कला. इथे रोज संध्याकाळी 5:30 इमॅजिका परेड देखील असतं ज्याच्यामध्ये आपल्याला इमॅजिकाचे वेगवेगळे कॅरेक्टर्स आपल्याला एंटरटेन करतात. तो देखील शो खूप छान असतो, तुम्ही तो देखील एन्जॉय करू शकता. आणि इथे असे छान छोटे छोटे शॉप्स देखील आहेत जिथून तुम्ही काही तुम्हाला खरेदी करायची तर करू शकता. जर तुमच्याकडे कूपन शिल्लक असतील तर ते तुम्ही इथे यूज करू शकता आणि काही खरेदी करू शकता. फ्रेंड्स मस्तमध्ये आमच्या खूप साऱ्या राईड्स झालेल्या आहेत, खूप सारा एन्जॉय आम्ही केलेला आहे, तुम्ही बघितलंच असेल या व्हिडिओमध्ये. आणि मग आता तरी पण बाकीच्यांना आणखी एकदा रोलर कोस्टरमध्ये बसायचं आहे, बट माझी बिलकुल इच्छा नाही आहे कारण ते खूप मस्त म्हणजे खूप 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 डेंजर असं आहे, ते तो अनुभव खूप डेंजर होता तो, सो मी नाही बस. तर फ्रेंड्स सकाळी 11 वाजल्यापासून ते आत्ता संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही भरपूर सारा एन्जॉय केलेला आहे. तर आता परतीचा प्रवास तर करायलाच लागेल. सो आता आम्ही निघालो आहोत रिटर्न पुणेला. तर फ्रेंड्स इथे आम्ही थोडेफार फोटोज देखील काढलेले आहेत तर ते मी या व्हिडिओच्या शेवटी ॲड केलेले आहेत, तर ते तुम्ही नक्की बघा. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक कमेंट आणि एक लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील. नंतर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय. We'll be right back.